कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाखमधील द्रास इथल्या कार्यक्रमाला उपस्थित. कारगिल दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट, वीर जवानांना अंतःकरणपूर्वक नमन, वीर जवानांबद्दल भावना केल्या व्यक्त. कारगिल विजय दिवसानिमित्त नागपूर इथे विजयी दिवस साजरा करण्यात आला. कारगिल युद्धात सहभागी असलेल्या माजी सैनिकांनी शहरातील अजनी चौक इथे अमर शहीद जवान स्मारकावर एकत्र येत कारगिल विजय दिवस साजरा केला. कारगिल विजय दिवसानिमित्त पुरंदर तालुक्यातील पिंगोरीत कारगिल विजय दिवस साजरा केला. पिंगोरीतील जवान शंकर शिंदे कारगिल युद्धात शहीद झाले होते. पिंगोरी ग्रामस्थांकडून शहीद स्मारकाला माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सरकार विरोधातील अविश्वास प्रस्ताव मांडण्यास लोकसभा अध्यक्षांनी दिली परवानगी. काँग्रेस खासदार गौरव गोगोई आणि बीआरएस खासदार नामा नागेश्वर राव यांनी सरकार विरोधात दिला अविश्वास प्रस्ताव. अजित पवारांच्या सरकारमधील एंट्रीवरून राज ठाकरेंची टीका. राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली, दुसरी लवकरच जाईल. राज ठाकरे यांचं वक्तव्य, अजित पवारांना जेलमध्ये टाकू असं म्हणणाऱ्यांनीच त्यांच्यासोबत युती केली अशी टीकाही राज यांनी केली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते असं असताना टोल कसले वसूल करता, राज ठाकरेंचा सरकारला सवाल. टोल वसूल करणारा म्हैसकर कोणाचा लाडका असा सवालही राज यांनी उपस्थित केला. 2024 मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लोकशाही राहणार नाही, आवाज कोणाचा पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरेंचं वाक्य. उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे विनोद. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत, भन्नाट, बावनकुळेंचं ट्विट. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या टीकेला मंत्री केसरकर यांचं प्रत्युत्तर. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे भरभक्कम धरणासारखे होते, अशी धरणं कधी फुटू शकत नाही. त्यांच्या मार्गापासून उद्धव ठाकरे वेगळे झाले, केसरकरांची प्रतिक्रिया. भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांची उद्धव ठाकरेंच्या पॉडकास्ट मुलाखतीवर बोचरी टीका. तेच ते तोच जोडा, तेच रंजन, तीच रडगाणी असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा. उद्धव ठाकरे यांच्या पॉडकास्ट मुलाखतीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका. जे भाषणात तेच विधानसभेत आणि तेच मुलाखतीत, नवीन काहीच नाही. आज बाळासाहेब असते तर दोघांनाही 100 उठाबशा काढायला लावल्या असत्या, संदीप देशपांडे यांचं ट्विट. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.